चकमा देऊन खाणाला चकमा देऊन मिठाईच्या पेटाऱ्या मधून खाणाला चकमा देऊन मिठाईच्या पेटाऱ्या मधून आले महाराज आगऱ्याहून रण रण त्या उन्हातून वर्धनगडावरी येऊन काही दिवस राहिले आवर्जून ठाण मांडून जी 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 ठाण मांडून जी 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 ठाण मांडून जी 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 लोक म्हणती हो आजवर खरोखर त्या किल्ल्यावर तिथ वर्धनगड गाव असणार त्याला कोण नाही कसं म्हणणार इतिहास जुना कोण पुसणार जी जी इतिहास जुना कोण पुसणार जी इतिहास जुना कोण पुसणार जी वर्धनगडचा किल्ला कण खर चढून गेल्या वहर जी 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 चढून गेल्या वहर जी 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 चढून गेल्या वहर जी 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 तटबंदी फार जोरदार त्या किल्ल्यावर जी जी त्या किल्ल्यावर जी 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 त्या किल्ल्यावर जी 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 तिथ मारुतीच मंदिर देव खंबीर जी 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 देव खंबीर जी आणि सत्यम शिवम सुंदर भोळा शंकर जी जी भोळा शंकर जी 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 भोळा शंकर जी 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 समभाव प्रतीक ते खर किल्ल्यावर फिर जी 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 किल्ल्यावर फिर जी 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 किल्ल्यावर फिर जी 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 वर्धनी माता मंदिर सत्वाच घर जी 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 सत्वाच घर जी 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 सत्वाच घर जी 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 वर्धनगडच्या शिवकालीन किल्ल्यावर ज्या काही तोफा होत्या त्या गावकऱ्यांनी आणून गावाच्या प्रवेश द्वारावर बसविल्या आहेत बरं का मंडळी नाना जातीचे तरुवर पक्ष्यांचा किलबिलाट पशु पक्ष्यांचा किलबिलाट नदी नाल्यांचा खळखळाट नदी नाल्यांचा खळखळाट नटली वनराई ती घनदाट हजी जी जी नटली वनराई ती घनदाट जी 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 नटली वनराई ती घनदाट जी 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 गावा भोवती उभी मंदिर देवी देवतांची देवी देवतांची वर्धनगडाची रक्षा करीती सदैव गावाची पूर्व दक्षिण दिशी ठाकला देव सदाशिव देव सदाशिव खडा मारुती उत्तर दिशेला राखी तो शिव सीमेवर चहू दिशेला अशीच मंदिर अशीच मंदिर अन गावावरती सर्व देवानी धरली पाखर हजी 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 मानुबाईच देऊळ आहे गावाच्या दारी गावाच्या दारी लक्ष्मी माता वरदान देई गावाला तारी हजी 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 चरा चराला भरून उरले परब्रह्म पाही परब्रह्म पाही ऐन गावाच्या मध्यावरती विठ्ठल रखुमाई हजी 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 हजी
चक्रावून तुम्ही जलपूर ते चक्रावून कथा वर्धन गडची ऐकून जी 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 कथा वर्धन गडची ऐकून जी 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 कथा वर्धन गडची ऐकून जी 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 नाव पालकर तो गाव करी हा भक्त वार करी जपे हरी हरी सदा आषाढीच्या एकादशीला सदा आषाढीच्या एकादशीला विठ्ठल रखुमाच्या दर्शनाला विठ्ठल रखुमाच्या दर्शनाला जातसे सदा पंढरपुरा नाजी जी 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 जातसे सदा पंढरपुरला जी 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 जातसे सदा पंढरपुरला जी 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 फार गरीब तो लाचार फार गरीब तो लाचार भक्त विठुरायाचा थोर गावकरी बघा अनिवार त्याची टवाळी करती फार त्याची टवाळी करती फार एकादशीला तो सत्वर वारीला चालला पालकर चालला पालकर जी 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 चालला पालकर जी 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 चालला पालकर जी 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 पहाराच्या त्या वक्ताला महामूर्त अंधार झाला पहाराच्या त्या वक्ताला महामूर्त अंधार झाला पालकर साहेब निघाले बरं का कीर्तनकार पालकर देवाच्या भेटीसाठी निघालेले आहेत अंधार पडलाय बाबानो महाराजच्या त्या भक्ताला महामूर्त अंधार झाला नव्हती सोबत कुणाची त्याला नव्हती सोबत कुणाची त्याला नावदेवाचं घेत निघाला राजच्या भक्ताला जी 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 राजच्या भक्ताला जी 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 राजच्या भक्ताला जी 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 मंडळी वर्धनगडचा पालकर विठ्ठलाचा परम भक्त रात्रीच्या भयान काळोखात मनाचा हिया करून विठ्ठल 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 असं नामस्मरण करीत एकटाच निघाला आहे बरं अंधारामध्ये एका माणसानं आवाज केला पंढरपुराला जात असल तर येतो संगतीला पंढरपुराला जात असल तर येतो संगतीला पंढरपुराला जात असल तर येतो संगतीला पालकराला सोबत मिळाली अहो पालकराला सोबत मिळाली मनी धीर आला माझी काळजी वाहिली तू माझ्या विठ्ठला माझी काळजी वाहिलीस तू माझ्या विठ्ठला माझी काळजी वाहिलीस तू माझ्या विठ्ठला दोघे जण पाहणी घाले दोघे जण पाहणी घाले चालत राहिले दोघे जण पाहणी घाले चालत राहिले पंढरपूर आले चला म्हणे देवळात जाऊ देवाला डोळे भरून पाहू देवाला डोळे भरून पाहू विठ्ठलास फूल नारळ वाहू हजी जी जी विठ्ठलास फूल नारळ वाहू जी 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 मंदिरात जाण्याआधी सोबत आलेल्या त्या अनोळखी माणसाचे पालकरांनी आभार मानले आणि म्हणाले भाऊ चला आपण देव दर्शन घेऊया एवढा ऐकताच सोबतचा इसम उत्तरला हे बघा तुम्ही घ्या देव दर्शन तोवर मी आलोच आपण इथंच भेटू बरं का असं पालकराला सांगून तो इसम गर्दीत दिसेनासा झाला मग पालकरांनी दर्शनाच्या रांगेत आपला नंबर लावला रांग हळूहळू सरकत सरकत मंदिराजवळ येताच दरवाजा बंद झाला पालकर दरवाजात आला
दरवाजा बंद की उधारा तिथ रांगेत बसून राहिला काय म्हणाव या दैवाला काय म्हणाव या दैवाला माझ्या दैवाला जी 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 माझ्या दैवाला जी 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 माझ्या दैवाला जी 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 आपल्याला देव दर्शन होणार नाही असं म्हणत म्हणतच पालकर रांगेत बसून राहिला शेवटी पांडुरंगाचं दर्शन दरवाज्यातूनच घेऊन परत जावं का हा विचार त्याच्या मनात आला इतक्यात अहो इतक्यात दरवाजा उघडला आणि मग विठ्ठलाच्या मूर्तीपाशी आला मनोभावी नमस्कार केला तेवढ्यात बघा पालकरला झोप लागली त्याच वक्ताला झोप लागली त्याच वक्ताला त्याच वक्ताला जी 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 त्याच वक्ताला जी 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 त्याच वक्ताला जी 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 पुढे ऐका चमत्काराला चमत्काराला त्याच समयाला पंढरपुराला तिथल्या यात्रेच्या व्यवस्थेला फौजदार होता कामाला त्याच्या स्वप्नात विठल गेला हाजी त्याच्या स्वप्नात विठल गेला त्याच्या स्वप्नात विठल गेला स्वप्नात जाऊन मग त्याला स्वप्नात जाऊन मग त्याला फौजदाराला देव बोलला स्वप्नात जाऊन मग त्याला फौजदाराला देव बोलला मंदिरी एक भक्त झोपला मंदिरी एक भक्त झोपला देवान जाऊला की पार करला देवान जाऊला की पार करला कुणी त्रास देईल रे त्याला कुणी त्रास देईल रे त्याला जावे त्याच्या तू पहाऱ्याला हाजी जी जी जावे त्याच्या तू पहाऱ्याला मंदिरात जेव्हा फौजदार गेला बरं का मंडळी मंदिरात जेव्हा फौजदार गेला तेव्हा देवानं स्वप्नात दाखवलेला भक्त झोपला होता त्याची झोप मोड होऊ नये म्हणून फौजदार त्याच्या जवळ पहारा देत थांबला विठ्ठलाच्या मंदिरी जागा झाला पालकर झाला पालकर झाला पालकर त्याने आपल्या अंगावरचा पाहिला पितांबर हा हा जी हजी हजी हा हा जी हजी हजी विठुरायाच्या भक्ताने ओळखीला चमत्कार ओळखीला चमत्कार ओळखीला चमत्कार हा तर देवरायाचा पितांबर माझ्या अंगावर आहाजी हजी हजी आहाजी हजी हजी पालकर बुवास म्हणे फौजदार हात जोडून हात जोडून हात जोडून स्वप्नात तुमच्या मुळे देवान दिल की दर्शन आहाजी हजी हजी आहाजी हजी हजी आषाढी एकादशी दिनाला कैक भक्तगण कैक भक्तगण कैक भक्तगण वर्धनगडाच्या पालकर बुवाची काढती आठवण आहाजी हजी हजी आहाजी हजी हजी कृष्णा बाळा भस्मे नावाचे होते कीर्तनकार गावकऱ्यांवर भक्तिभावाचा करीती संस्कार गावकऱ्यांवर भक्तिभावाचा करीती संस्कार गावकऱ्यांवर भक्तिभावाचा करीती संस्कार देशामध्ये प्लेग पसरला
सोडून हजी जी जी गेल जन गावा सोडून हजी जी जी गेल जन गावा सोडून हजी जी 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 वर्धनगडात मात्र गावातले सर्व लोक गावातच राहत होते. कीर्तनकार भस्मे यांनी विठ्ठल मंदिरात जागर मांडला. सतत महिनाभर कीर्तन केलं. या प्लेगच्या संकटापासून गावाला मुक्त करण्यासाठी देवाची करुणा भाकली. अहो लोक हो, त्या परम दयाळू पांडुरंगानं कीर्तनकाराची आर्तहाक ऐकून प्लेग रोगापासून गावाचं रक्षण केलं. पुढची कथा तुम्हाला सांगायची आहे. पेशवाईच्या कालखंडापासून आजच्या या काळापर्यंत अनेक लोकनाट्य फडांनी आपल्या गावाला कीर्ती शिखरावर नेलं बरं, पण ज्याचं गाव इतिहास प्रसिद्ध आहे, काय म्हणालो मी, ज्याचं गाव इतिहास प्रसिद्ध आहे असा लोक कलाकार त्या गावाच्या इतिहासाच्या पानावर आपलं नाव नोंदविणारा शाहीर कोण? ऐका, वर्धनगडचा तमासगीर तो रामा कुंभार, नाव गाजले चहुमुल खाला मोठा कलाकार. भोळ्या जनात अज्ञानाचा होता अंधकार, जनजागृती करीत होता कला प्रकाशकार. त्याच्या कलेनं झाले प्रभावित आपले सरकार, पंतप्रधाना करवित याला दिला पुरस्कार. चिखल मातीच्या तमासगिराचा झाला जयकार, वर्धनगडचा झेंडा फडकला पहा अटके पार. विठ्ठल उमप चिकणी कर, चिकणी कर खंद शाहीर लोक कलाकार. पोष्ट तालुका संगमनेर, लोकप्रिय जिल्हा तो नगर, वर्धनी चरणी नमस्कार हजी जी जी. वर्धनी चरणी नमस्कार हजी जी. नमो नमो अली माता वर्धनी,
पंचमीच्या शुभ दिनाला आनंद मावे ना गगनाला, अहो अष्टमीच्या शुभ दिनाला आनंद मावे ना गगनाला, सनई चौघडा वाजत गाजत ढोल ताशा गरजत गरजत। श्रीमंत आई भक्त भाग्यवंत तसे महाबलवंत, 33 कोटी भगवंत तिला स्मरतो एक दंत, या जगाची एकच माताची रंत अस म्हणत या लोकसंगीत, पालखी निघाली हो मिरवीत अस म्हणत या लोकसंगीत, पालखी निघाली हो मिरवीत आई बसली या पालखीत, पालखी निघाली हो मिरवीत पालखी मंदी आईच रूप झळाळ, पालखी मंदी आईच रूप झळाळ, दिपल चांद सूर्याच डोळ आणि झाली नदी मधी खळखळ, झाडाची पान आनंदान सळसळ, पालखी निघाली म्हणला वारा, नाचू लागला गाव गन्ना सारा, पीक डुलाया लागली शिवारा, रान पक्षी बागडती भरारा, गोठ्या मंदी दम नाही गायीनी वासरान, कुहू कुहू कोकिळ गाणं पिटला डांगोरा, मोर नाचती फुलवून पिसारा, फुला फुलानी उधळला घमघमाट सारा, ओवाळा या वर्धनी मातेला आवो, ओवाळा या वर्धनी मातेला सवसनी उभ्या हो दारोदारा, शिलंगानाच सोनं लुटीत पालखी निघाली हो मिरवीत, शिलंगानाच सोनं लुटीत पालखी निघाली हो मिरवीत आई बसली या पालखीत, 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 पालखी निघाली हो मिरवीत।
पंढरपुराचे तुरखुमाई वर्धनगडाचे वर्धनी आई वर्धनगडाला तू सुखदाई शिवरायाचे तूच शिवाई वर्धनगडाला तू सुखदाई शिवरायाचे तूच शिवाई तुळजापुरात लक्ष्मी झाली से कोल्हापुरात रेणुका झाली से गडमाहुरात काळू आई ग तू मांढरात गावकऱ्याची तू मानुबाई वर्धनगडाचे वर्धनी आई पंचक्रोशीला तुझी पुण्याई वर्धनगडाचे वर्धनी